की ते थांबत नाही. आपल्या सर्वांना आदरस्थानी असणारे, आपल्या सर्वांचे आदरणीय नेते शरद पवार साहेब, शिवसेना प्रमुख उद्धवजी, या निमित्ताने उपस्थित असणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजी, या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय खासदार संजय राऊतजी, भाई जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, वर्षाताई गायकवाड, युवा नेते आदित्य ठाकरे, या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे, सुभाष देसाई, नाना पटोले, विनायकराव राऊत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे श्रीयुत रानडे, या ठिकाणी उपस्थित असणारे सागर संसारे, मिलिंद सुर्वे, दीपक आवाड, जितेंद्र आवाड, अनिल देशमुख साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या महाविकास आघाडीचा संयुक्त असा या ठिकाणी सभा होते. बऱ्याच दिवसापासून आयोजन करायचं ठरत होतं, पण सरकार निवडणुका कधी घेणार याचा अंदाज येत नव्हता. आणि आता आजच्या निवडणूक आयोगाच्या समोर, निवडणूक आयोग जे पत्रकारांच्या समोर सांगणार आहे, तीही माझी माहिती आहे की हरियाणा आणि दुसऱ्या कुठल्या तरी राज्याचीच निवडणूक जाहीर करतील. मी अनेक ठिकाणी सांगतो की महाराष्ट्र सरकार एक घाबरलेलं सरकार आहे, यांना निवडणुकीची भीती आहे. यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला हे घाबरले. आता मागच्या 1.5-2 वर्षात जो कारभार केलेला आहे त्यातून महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे की काय प्रकारचं सरकार यांनी 1.5 वर्षात चालवलं. आणि म्हणून लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने एक मोठा धक्का त्यांना दिलाय. मी अनेक ठिकाणी सांगतो की यांना आता निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याचं धाडस होणार नाही. म्हणून निवडणूक आयोग, माझी स्वतःची व्यक्तिगत शंका आहे की दिवाळी झाल्यानंतरच हे निवडणुकांना सामोरे जातील, 15-20 नोव्हेंबरच्या दरम्यानच हे निवडणुका घेतील, त्याच्या आधी यांची निवडणूक घेण्याची ताकद नाही. कारण लोकसभेत फार मोठा धक्का भारताच्या देशातल्या जनतेनं आणि महाराष्ट्रातल्या जनतेने दिलाय. 400 पारचा नारा करणारे 240 वर थांबले, 240 वर गाडी थांबली, त्यावेळी दोघांचे टेकू घेतले आणि एक बिहारचा टेकू आणि एक तिकडं आंध्र प्रदेशचा टेकू, दोघं एवढी पलटी मारण्यात भादर आहेत की यांचं दिल्लीचं सरकार कधी खाली येईल याचा नेम नाही. 6 महिने का वर्ष एवढाच विषय राहिलेला आहे. आणि म्हणून लाल किल्ल्यावरून भाषण करताना युनिफॉर्म सिव्हिल कोड नाही, सिक्युलर सिव्हिल कोड, सिक्युलर शब्द वापरायला लागायला लागला, याच्यातच तुमची हार आली. तुम्ही 10 वर्षापूर्वीपासून जो टेंबा मिरवला भारतात त्यात सिक्युलर शब्द कधी वापरत नव्हता, पण आता तुमच्या लक्षात आलं भारत तुम्हाला एवढा मोकळा सहजासहजी चालून देणार नाही. आज देशामध्ये काय झालं हा विषय लोकसभेला आपण उत्तर देऊन 31 ठिकाणी भाजपचा पराभव करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेची भावना व्यक्त केलेली. आता 2-2.5 महिन्यानंतर विधानसभा येईल. आज आपण योग्य वेळी सर्व पक्ष एकत्रित आलोय. उद्धवजींनी सांगितलं तसं आपण सगळे एक दिलाने एक मुखानं राहिलो तर महाराष्ट्रातलं सरकार हे महाविकास आघाडीचं येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही काही चिंता करू नका, पण एकमेकाला सहाय्य करणं आणि आपला महाविकास आघाडीचा त्या मतदारसंघातला उमेदवार विजय कसा होईल हे बघण्यासाठी आपण सगळे आजपासून कामाला लागलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे सरकार कसं चाललंय. सरकारने, उद्धवजींनी त्याचा थोडक्या वेळापूर्वी उल्लेख केला, या महाराष्ट्रामध्ये हिंदू देवस्थानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून वेगळ्या देवस्थानाला जमिनी देण्यात आलेल्या होत्या. भारतीय जनता पक्षाच्या जवळच्या 1-2 खासदारांनी या जमिनी लुटल्या
जमिनी काढल्या, आपल्या नावावर केल्या. आपल्या नावावर करताना नजराना भरायचा असतो. वर्ग दोनच्या वर्ग एक करताना जो नजराना भरायचा असतो तो नजराना भरला नाही, 50% नजराना होता. महाराष्ट्राच्या विधानसभेत हा मुद्दा मांडला, त्यावेळी महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं, जयंतराव 2 महिन्यात आपण चौकशी पूर्ण करू. 2 महिने नाही, 2 वर्ष होत आली तरी चौकशी काही पूर्ण होत नाही. मी 2 वेळा हा नंतर विधानसभेत विषय काढला. काल परवा 13 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे की अशा देवस्थानाच्या जमिनी किंवा वर्ग दोनच्या वर्ग एक करण्यासाठी जो 50% नजराना आहे ती नजराण्याची किंमत कमी केलेली आहे. आणि विरार वसईला जायला 3 किलोमीटर जरी तुम्ही गेला तरी 600 कोटी संपले. या राज्यात काय चाललंय? लोकसभेला पाऊस पडला पैशाचा. या महाराष्ट्रातल्या बहाद्दर कार्यकर्त्यांनी आणि जनतेने त्याला तोंड दिलं, म्हणून महाराष्ट्रामध्ये 31 पेक्षा जास्त जागा, आमच्या 2-3 जागा थोडेसे उमेदवार इकडे तिकडे झाले असते, सातारची जागा आल्याच जमा आहे अशी. तू त्या पिपाणीलाच आमचे 37,000 मतं गेली, 35,000 आमची सीट पडली. सांगण्याचा मुद्दा हा, मुंबईत तर सीट चोरली. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आता ती ईव्हीएम मशीन आहे त्याच्यावर लक्ष ठेवा. आपण फक्त रस्त्यावर आणि मोर्चात आणि आंदोलनात असतो, ईव्हीएम मशीनचे कोड नंबर जाऊन बघा. चालू आहे प्रोसेस आता, दिवसाला 80-90-100 मतं ईव्हीएम मशीन चेक होतात. तुमच्या तिन्ही पक्षाचे आपल्या प्रतिनिधी जाऊन बसले पाहिजेत. त्या ईव्हीएमचे ईव्हीएम मशीन जे आहे त्याचे कोड, त्याच्यावरचे नंबर घेतले पाहिजेत. त्याच्यावर जे सील आहेत त्याचाही सील व्हेरीफाय केलं पाहिजे. ते वेगळ्या मतदान केंद्रात पाठवतात, त्यावेळी तेच नंबर तिथं उघडले जातात का हे 5 वाजता जाऊन बघितलं पाहिजे. आपण 7 वाजता राजासारखं गेलो तर तोपर्यंत ते सगळं उघडून चालू झालेलं असतं, त्यामुळे 5 वाजता बघितलं पाहिजे. आणि तेच मशीन पुन्हा सील करून मतदान केंद्र गोडाऊन मध्ये जातं का, आणि उघडल्यावर तेच नंबरचं तेच मशीन त्या बूथवर असतं का, याचा विजिलन्स सगळ्या पक्षांनी ठेवला पाहिजे. मी आपण सगळ्यांना खात्रीपूर्वक सांगतो की महाराष्ट्रामध्ये 31 जागांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं भाजपला नाकारलेलं आहे, आणि त्यामुळं ही चांगली गोष्ट झाली. पण सरकार घाबरलं. घाबरलेला माणूस फार डेंजरस असतो, त्यामुळं घाबरलेले सरकार पाहिजे त्या घोषणा आज करते. एवढ्या प्रचंड घोषणा महाराष्ट्रामध्ये चालू आहेत की काही त्याला दाद नाही. काल परवा मी असं ऐकलं की राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मी काही न वाचता आता सही करणार नाही. याचा अर्थ याच्या आधी न वाचता सह्या झाल्या. त्यांचा स्वभाव तसा नव्हता, पण परिस्थितीमुळे अशा गोष्टी होत असतात. म्हणजे आतापर्यंत ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या हिशेब न करता झालेल्या आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या तिजोरीला आता 2-2.5 लाखापेक्षा जास्त मोठी तूट आलेली आहे. आणि तूट आलेली आहे म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक DPDC मधले पैसे वर्ग करून या जाहीर केलेल्या योजनांना पैसे वर्ग करायचा उद्योग चालू आहे. राज्याचा अर्थ सचिव आता प्रत्येक फाईलवर लिहायला लागलाय, काहीही पाठवू नका, मिळणार नाही, सर्व योजना बंद करा आणि याच ठिकाणी याच योजनेला पैसे देण्याची गरज आहे. आता महाराष्ट्रातल्या सगळ्यांना विचार न करता चालू केलेल्या योजना या विचारी पद्धतीने भविष्यात नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, कारण सरकार आपलं येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना माझं आव्हान आहे की तुम्ही काही चिंता करू नका, जे मिळतंय ते घ्या, आमची काही तक्रार नाही. भविष्य काळामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं याच्यापेक्षा अधिक ताकदीनं आम्ही मदत करण्याची भूमिका घेऊ. तुम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींची चिंता करू नका. महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचं सरकार आणण्यासाठी आपण ताकदीनं एकत्रित राहून काम करू,
बोलण्यासारखे विषय अनेक आहेत, पण माझ्यानंतर अनेक वक्ते बोलणार आहेत, इतक्या लवकर बोलायची संधी मिळेल असं वाटलं नव्हतं, म्हणून प्रमुखांनी शेवटी बोलायचं असतं असं आमच्या सभेत संकेत आहे. पण पवार साहेब सांगतात आम्हाला की दक्षिणेला अशी पद्धत आहे की प्रमुख असतो तोच आधी बोलतो, त्यामुळे ही नवी प्रथा नवी प्रथा सुरू झाल्यामुळे अचानकपणाने बोलायची संधी मिळाली. पण पुन्हा एकदा मी सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते शिवसेना आणि काँग्रेसला पूर्ण ताकदीनं सहकार्य करतील आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं काम सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करतील हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद जयंत पाटील साहेब. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब आले, त्यांचं मी स्वागत करतो.